नमस्कार, मी किरण रोहिदास. शहरातील घडामोडींचा आढावा घेणाऱ्या व सत्याला वाचा फोडणाऱ्या तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. प्रथम पाहूयात काही ठळक घडामोडी. जिद्द व संघर्ष यामुळे मला प्रचंड यश मिळाले. सुरेश शेठ सोनावणे. जिद्द व संघर्ष यामुळे मला प्रचंड यश मिळाले. सुरेश शेठ सोनावणे. आई वडिलांचे पवित्र संस्कार, कष्ट करण्याची जिद्द यामुळेच व्यवसायात भरभरून यश मिळाले असे आनंद उद्गार नामवंत गुणवंत उद्योजक किल्ले शिवनेरीचे सुपुत्र व पिंपळवाडी गावचे भूमिपुत्र सुरेश शेठ दगडूशेठ सोनावणे यांनी काढले. ते आपल्या येणाऱ्या आगामी 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलत होते. यापुढे जाऊन सुरेश शेठ म्हणाले, वडील दगडूशेठ सोनावणे तथा बाबा व आदर्शमाता सुंदराई यांनी आमच्यावर चांगले संस्कार केले, कष्ट करण्याची ताकद दिली. म्हणून सोनावणे परिवाराची उद्योग क्षेत्रात आता वेगळी ओळख तयार झाली आहे. प्रपंचात पती पत्नी रथाची दोन चाके असतात. पत्नी सौ शैला, मुलगा अनिकेत, मुलगी वैष्णवी यांची भरभरून साथ मला मिळाली. व्यवसायात 12-12 तास बाहेर राहावे लागते. घर सांभाळण्याचे काम तेच करत असतात, त्यामुळे या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या प्रत्येक भावाचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, त्यांचेही यश अभिनंदनीय आहे. भाऊ श्री विजय, श्री दीपक, श्री मीनानाथ, सर्व भावजया असा सुखांचा संसार आहे. संसार हा सुखाचा आणि मी अमृतात न्हालो असा सोनावणे परिवाराचा इतिहास आहे. सुरेश शेठ यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना त्यांच्या पत्नी सौ शैलाताई म्हणाल्या, माझे पती जेवढे शिस्तीचे पक्के तेवढेच प्रेमळ आहेत. तर कन्या वैष्णवी वडिलांबाबत बोलताना म्हणाली, आमचे पप्पा अत्यंत मयाळू व ममतेचा अखंड सागर आहेत. मुलगा अनिकेत म्हणाला, माझे वडील श्री सुरेश शेठ सोनावणे यांचा 50वा वाढदिवस 13 ऑगस्ट रोजी पिंपळवाडी येथे आहे. आमच्या परिवारातील सर्वोच्च आनंदाचा क्षण या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी अगत्यपूर्व उपस्थित राहावे असे आवाहन मी माझ्या परिवाराच्या वतीने करत आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी न्यूज. मी सुरेश दगडू सोनावणे, राणा चाळवाडी, पोस्ट पिंपळवाडी, तालुका जिल्हा जिल्हा पुणे. माझे पहिली ते सातवी शिक्षण जीवन शिक्षण म्हणजे चाळवाडी येथे झालेलं आहे. त्यानंतर 8वी ते 10वी घाटकोपर येथे सर्वोदय विद्यालय येथे झाले. त्यानंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग संगमनेर मूर्धवानी पॉलिटेक्निक कॉलेज इथून पुढे शिक्षण घेण्यात आले. त्यानंतर मी नोकरी केली. त्यानंतर बिझनेसमध्ये आलो. मी माझे बालपण गावी चाळवाडी येथे घालवलेलं आहे. पहिली ते सातवी माझं शिक्षण चाळवाडी जीवन शिक्षण म्हणजे चाळवाडी येथे झालेलं आहे. शिक्षण घेत असताना आमचं कुटुंब गरीब होतं. वडील मुंबईला असायचे, आई गावी शेती करायची. शेतीचं उत्पन्न ते आमचा उदरनिर्वाह सगळ्यांचा चालू होता. त्यानंतर वडिलांना मुलं शिकावं एवढी वडिलांची इच्छा होती. ते मुंबईला राहत असल्यामुळे त्यांना आजूबाजूचे लोक दिसायचे ते शिक्षित आहेत, इंजिनियर आहेत. आणि त्यांना वाटलं की आपल्या मुलाला पण आपल्याला इंजिनियर करायचे. म्हणून त्यांनी मला 8वीपासूनच मुंबईला घेऊन आले व खानावळी ठेवून त्यांनी मला 8वी ते 10वी शिक्षण दिलं. 10वीला चांगले मार्ग पडावा म्हणून त्यांनी मुंबई या ठिकाणी घाटकोपर जी छानशी शाळा आहे सर्वोदय विद्यालय म्हणून नावाजी शाळा होती मुंबईमध्ये, त्या शाळेत मला ॲडमिशन मिळवून दिलं. आईवडिलांबद्दल सांगण्याचं आपण तेवढे तर मोठे झालेलो नाही आहेत. आईवडील हेच दैवत आहेत. मी देवापेक्षा आईवडिलांना जास्त मानतो. कारण आईवडिलांपासूनच आपण जे काही करायचंय ते आईवडिलांपासून सुरुवात करतो. आईवडील हे दैवत सगळ्यात मोठं आहे. आई असं दैवत कुठंच नाही. आपण कितीही पैसा कमावला काही केलं तरी आईवडिलांसारखं दैवत कुठंच मिळू शकत नाही. आणि आईने वडिलांनी मुंबईला जाऊन दर आठवड्याला गावी जाऊन शेती केलेली आणि आईने पूर्णपणे आयुष्यभर शेती करून आम्हाला सांभाळलेलं आहे. त्यामुळे आम्ही ते विसरू शकत नाही. आणि आजपर्यंत सुद्धा त्यांचं प्रेम आपल्यावरती खूप चांगल्या प्रकारे आहे. म्हणूनच आपण इथं हेच मानतो की आई वडिलांचे प्रेम आहे म्हणूनच आपण काहीतरी करू शकतो. आपल्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा वाटा असेल तर तो आई वडिलांचा. यशाचं रहस्य हे आपल्या
पूर्ण संपूर्ण कुटुंबाकडे जातो, कारण कुटुंबाने आपल्याला साथ दिली तरच आपणही काहीतरी करू शकतो. एका हाताने टाळे वाजत नाही, त्याचप्रमाणे सर्वांनी सहकार्य केल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही हे तितकंच चांगलं काय म्हणतो चांगलं आहे. मला सर्वात जास्त साथ दिलेली ती पत्नीने, पत्नीने पूर्णपणे सांभाळायचं. मी 12 ते 13 तास घराच्या बाहेर असायचा, माझं संपूर्ण कुटुंब पत्नीने सांभाळलेलं आहे. त्यानंतर मी माझे भाऊ वगैरे मुंबईला आणले, त्या भावांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मी 10 वर्ष ते 12 वर्ष खूप सांभाळलं, म्हणून मला काहीतरी करता आलं. नाहीतर मी काहीच करू शकलो असतो, मी झिरो होतो. माझा बिझनेस मी स्टार्ट केला, त्यानंतर त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मी काम केलेलं आहे. त्या कामाची पावती मला ब्लू स्टार कंपनीने 12 ते 13 वेळा आउट ऑफ इंडिया या ठिकाणी पाठवलेलं आहे फिरण्यासाठी. हे माझं माझ्या यशाचं रहस्य की मी काहीतरी करतो म्हणून मला आउट ऑफ इंडियाला फिरण्याला जायला असं मिळत नाही. आणि मी 12 ते 13 वेळा मी आउट ऑफ इंडियाला रशिया अमेरिका सगळ्या ठिकाणी मी फिरून आलेलो आहे. त्यामुळं मला माझ्या त्या एक बाहेर जायची इच्छा पुटलेली आहेत. आणि मी आता इथून पुढचं आता माझा बिझनेस जो डिलरशिपचा आहे तो मी माझ्या मुलाच्या ताब्यात दिलेला आहे. 1-5-6 महिने झाले, 6 महिन्यात त्याने पण बिझनेस खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहे. तो सांभाळतोय आणि तो अशाच प्रकारे मोठमोठ्याने बाकीचे पुढं त्याने त्यामध्ये प्रगती करावा, या प्रगतीसाठी मी त्याच्या पाठीमागे उभा राहणार आहे. माझा बिझनेस दुसरा, आता मी ट्रान्सपोर्टचा पण बिझनेस आहे, तर मी ट्रान्सपोर्ट आणि वेअर हाऊसिंग सध्या सांभाळत आहे. तर ट्रान्सपोर्ट आणि वेअर हाऊसिंग सांभाळता सांभाळता मी समाजाची सेवा पण करत आहे. समाजाची सेवा करत असताना माझा बिझनेस चालू केला. त्यावेळेस स्टार्टिंगला मला पहिली मी पटपडी स्थापन केलेली यशोदीप सहकारी पटपडी घाटकोपर असलपा येते. त्या पटपडीच्या माध्यमातून मी जनतेची खूप चांगल्या प्रकारे जे गरीब लोक आहेत त्यांना आम्ही पहिले सहकार्य केलेलं आहे. त्यांच्याकडे काही प्रूफ नसताना आम्ही त्यांना आमच्या वयाच्यावरती आम्ही लोन देऊन त्या लोकांना उपयोग केला. पण ते 100% लोक आपलं कर्ज वगैरे भरतात, त्यांच्या दुवा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत आहे. त्यानंतर आम्ही एक संस्था स्थापन केली मॉडर्न इंग्लिश स्कूल म्हणून दिल्याला, तर त्याच्यामध्ये पण मी सक्रिय झालो. सक्रिय होऊन आजपर्यंत तिथे आपण संचालक म्हणून काम करत आहे. त्यानंतर आमच्या जिथे राहत होतो जगन्नाथ हाऊसिंग सोसायटी, तिथे ओमसाई सेवा मंडळ आणि जगन्नाथ हाऊसिंग सोसायटी याच्या कार्यामध्ये मी घेऊन भाग घेऊन मी खूप चांगल्या प्रकारे तिथं पण सहकार्य केलं. आता मी सिद्धिविनायक हाऊसिंग सोसायटी इथे राहत असून तिथेही मी त्याच्या आपल्या सोसायटीच्या कार्यामध्ये वेगवेगळे भाग घेऊन काम करत आहे. तसेच थोड्या दिवसापूर्वी 4 वर्षापूर्वी आमदार शरदादा सोनवणे हे आमदार झाल्यानंतर तुझी पुढची जनतेची सेवा करण्याची जी आम्हाला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्यासाठी दादा अहोरात 22 ते 24 तास काम करतात. त्यांच्यापासून आम्हाला पण ऊर्जा मिळते की आपण ते 24 तास काम करतात तर आपण 10-12 तास तरी काम करावा, म्हणून आम्ही पण त्यांच्या मागे पडतो आणि जनते सेवा करायचा प्रयत्न करतो. त्या जनते सेवा करण्यासाठी आम्ही मुंबई येथे आमदार शरदा सोहळे युवा संस्था नावाने संस्था स्थापन केली. त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मुंबईतली बरीचशी कामं गरीबांची कामं करून घेतो. तसेच बटवाडीमध्ये पुणे जिल्हा रहिवासी संघ म्हणून एक स्थापन केलेलं आहे, त्या माध्यमातून सुद्धा बटवाडीमध्ये बरीचशी कामं आम्ही मार्गी लावायचं काम केलेलं आहे. तर समाजाची जी समाजाचे काम करण्याची आम्हाला जी आवड आहे, मग आपलं काम करता करता समाजाचं पण काम करावं. हे काम करायचं म्हणजे आता जागेवर बसून आपल्या मजा वाटत नाही. बिझनेस म्हणजे फक्त काम करण्यासाठी, आपण बिझनेस म्हणजे पैसा जर नाही आला तर तुम्ही समाजकारण पण करू शकत नाही, समाजामध्ये पण जाऊ शकत नाही. तर समाजामध्ये जायचा असं तुमचा पैसा पण पाहिजे, म्हणून पैसा पण कमवायचा आणि समाजकारण पण करायचं. समाजकारणासाठी आपल्याला गरज आहे आणि त्याच्यातून जो आनंद मिळतो तो आनंद मला सगळ्यात मोठा आनंद आहे. मी माझा पहिला व्यवसाय आहे विग्नर रेफ्रिजरेशन घाटकोपर ब्लू स्टार डीलरशिप. त्यानंतर एक स्टार लॉजिस्टिक म्हणून ट्रान्सपोर्ट कंपनी आहे, त्या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे माझ्या 4 ते 5 कंपन्या आहेत. मी त्यांचं डायरेक्ट ट्रान्सपोर्टेशन करतो.
त्यानंतर माझं अमूल एक लिडिंग कंपनी आहे अमूल आईस्क्रीम म्हणून, त्याचं पनवेलला एक आपलं दुकान वगैरे राखलेलं डिस्ट्रीब्युटरशिप आहे. त्यानंतर आपल्या गोमवली येथे माझ्या दोन नंबर भावासाठी शोरूम टाकलेले आहे, त्यांचं जरा सेटलमेंट करून दिले आहे. चाकणसाठी एक छोटा भाव आहे, त्याला चाकणला विग्नर कुलिंग म्हणून आपण शोरूम आहे, बुस्टाचं शोरूम आहे. कारण मी माझ्या भावांना सर्वांना माझ्याच बिझनेसमध्ये उतरवलं की माझ्याबरोबर ठेवलं, त्यांना शिकवलं, त्यानंतर त्यांना त्यांचे बिझनेस काढून दिले. बिझनेस काढून दिल्यानंतर ते आपली पद्धत आता सेटल झालेलं आहे. सेटल करतपर्यंत आपण बघितलं, त्यानंतर आता ते पूर्णपणे सेटल झाल्यानंतर ते स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या प्रमाणे करतायत. आणि विज्ञान ग्रुपच्या नावाने मी आजपर्यंत वडिलांचंच लावलं होतं की विज्ञान ग्रुपचे मालक हे आहेत दगडूशेठ बाबूराव सोनवणे, आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत काम करतो. मला खूप छान वाटते त्यांनी सर्व शून्यातून विश्व निर्माण केलं आहे, आणि त्यांनी अशीच पुढे ही वाटचाल ठेवावी आणि प्रगती करत राहावी आपल्या बिझनेस विषयी. असं आज आमचं एक शोरूम आहे, त्यांनी अजून त्याच्यात पुढे वाटचाल करून 1-2, 2-4 असे शोरूम ओपन करावेत, हीच माझी इच्छा आहे. माझे पप्पा हे खूप चांगले आहेत, ते जरी तुम्हाला बाहेरून स्ट्रीट दिसले तरी ते आतून नाही आहेत, ते खूपच सगळ्यांना मदत करतात, आणि अशीच त्यांनी पुढे आणि त्यांच्या शिक्षणासाठी खूप त्यांनी कष्ट घेतलेले, तर ते आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना शिकवून दाखवू व ते खूप मदत करतात आमची. माझ्या वडिलांनी बिझनेस हा शून्यातून उभं केलेला आहे, त्यांनी मलाही त्यांच्या बिझनेसमध्ये उतरवलेलं आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट मला समजून सांगितलेली आहे, जिथे आम्ही चुकतो तिथे आम्हाला समजून सांगतात. माझ्या वडिलांचा वाढदिवस वार सोमवार दिनांक 13 ऑगस्ट 2018, स्थळ चाळकवाडी पिंपळवंडी, टायमिंग 5 वाजता हा वाढदिवस संपन्न होईल. तर सर्वांना नम्रतेची विनंती आहे, सर्वांनी वाढदिवसाला उपस्थित राहावे. आपल्या काही अडचणी किंवा समस्या असल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधा 9-2-2-2-4-1-4-5-5-5. दूरध्वनी क्रमांक 9-9-3-0-8-8-6-5-5-5. पत्ता शिवनेरी न्यूज, ब्रह्मा अपार्टमेंट, शॉप नंबर 2, सुरेश नगर, दिवापूर्व. आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या. नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी. तर या होत्या शिवनेरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.